आज त्यांनी पूर्ण दिवस अप्रतिम समालोचन या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. ते ऍडव्होकेट अभिषेक पाटील यांचा इथे यथेच्छ सन्मान केला गेलाय. धन्यवाद अभिषेक, तुम्ही आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. नक्कीच येतोय मी. आजच्या दिवसाचा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. केदारतीवर अकलपे उपक्ष पराक्रम पाहिले. दोन बोलाडे संघात चालला सामना. याच मात्र पहिली पहिला षटकार पाहायला मिळतो. उमेदच्या बॅट मधून आला पहिला दणदणीत षटकार. अरे नक्कीच आमचे सतीश कर आम्हाला सांगते का 23वा फलंदाज आहे ज्याने आपला पहिला षटकाराने आपली फलंदाजी सुरू केली. षटकाराने आपला खेळ सुरू केला. त्याचा उमेश आपला पाहतो. आपण स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक मारतो. पाहतो तो अजय बाटोसे गोलंदाजीवरती आपण पाहतोय. गोलंदाज विशाल यावेळेस मध्ये अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. बघा काय प्रकारचा चेंडू फेकला गेला. ज्या प्रकारे चेंडू टप्पा पाडला त्यानंतर बाउन्स घेतला चेंडूने अतिरिक्त उसळून चेंडू सरळ कॅरेज झाला. आता मध्ये एक निर्धाव चेंडूचं सांगता. ज्या प्रकारे बघा पहिल्या चेंडू मध्ये लगातार तीन षटकारांमध्ये 500 रुपये सन्मान अर्जुन जाधव यांच्या साहेबांकडून साहेबांच्याकडून इथे पारितोषिक जाहीर झालंय. त्यांनी किती मित्रांनो हाय व्होल्टेज सामना आपल्या मैदानात पाहायला मिळतो. आजच्या दिवसातला मेगा फायनलचा सामना याची देवी याची देवा आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतो. तर सामना म्हणजे मित्रांनो उशिराला प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. केदारतील अकलपे उपक्ष पराक्रमी तामिळ दोन बलाडे संघात आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. मात्र क्षेत्ररक्षण करावं झालं. जिथे एकही धाव नव्हती जिथे निर्धाव चेंडू गेला असेल तिथे मात्र एक धाव इथे अंकित केली जाईल. धावसंख्या मात्र पाहिली तर धावसंख्या आपल्या पाहायला मिळते. धाव फलकावरती आठ धावा पाहायला मिळते. नक्कीच मित्र हाय व्होल्टेज सामना असेल कारण या सामन्याचा प्रत्येक चेंडू हा निर्णायक चेंडू असेल. प्रत्येक चेंडू हा सामन्याला वेगळी कलात्मक जेल देत जाईल. प्रत्येक सामना या चेंडूचा सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे हा खेळ मात्र सामना मात्र रंग बदलत जाईल. प्रत्येक चेंडू मागे अप्रतिम दर्जा सामना मेगा फायनलचा सामना. यावेळेस मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहतोय. हा रेटर फलंदाज अजय बातोसे आणि अजय बातोच्या बॅट मधून आला पहिला चौकार. येईल का हे पाहणं महत्वाचं. चेंडूत मात्र सरळ दिशा दिली होती. डिफाईनले चांगलं क्षेत्र होते. तीन धाव मात्र इथे अंकित केल्या जा दोन धावा इथे अंकित केल्या जातील. दोन धावाने आपण धाव फलकावर धावा पाहिल्या. दहा धावा यावेळेस पाहायला मिळतात. धावफलकावर धावा पाहिल्या तर दहा धावा यावेळेस पाहायला मिळतात. इथे मात्र अजयचा जेल होईल का. इथे मात्र संधी होती मोठी. म्हणजे मासा गळाला लागला होता. मोठा मासा होता. ज्या माशाच्या ज्या मासाठी जाळं फेकलं होतं त्या जाळ्यामध्ये कुठे मासा अडकला होता. मात्र शेवटच्या क्षणी या क्षेत्ररक्षण जेल सोडला आणि अजयला मात्र जीवनदान मिळालं. म्हणे अप्रतिम दर्जा क्षेत्ररक्षण झालं असतं मात्र कुठे जेल सोडली आणि अजयला जीवनदान मिळालं. पहिल्या षटकाचा संतंत्र मात्र धावसंख्या पाहिल्या तर धावफलकावरती पाहायला मिळते. ते अकरा धावा यावेळेस पाहायला मिळते. तर नक्कीच सांगू इच्छित अर्जुन जाधव साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी अजय वातोशीला 100 रुपये पारितोषिक जाहीर झाले. तर नक्कीच सर्व आयोजकांचं मिळते. तर पंचांना विनंती असेल कृपया सामना लवकर लवकर सुरू करा. अंधार होईल. तुळापूरचं सूत्र संचालन करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमचे अनुभवी समालोचक विनोद जाधव यांना विनंती करतो. तुळापूरच्या सत्रात त्यांनी समालोचन करावं. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद संदीप पाटील सर आणि त्याच पद्धतीनं अभिषेक पाटील सर राम मोरे यांचं देखील आपण सुंदर समालोचन ऐकलं. क्रिकेट इथे पाहता मेगा फायनलचा सामना यावेळेस पाहायला मिळतो. अभय सकपाल यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी शंकर शिंदे यांच्याकडून 500 रुपये. यादसाठी केला होता अट्टहास. यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गुडवावा. अंतिम टप्प्यातील अंतिम सामना मेगा फायनलचा सामना क्रिकेटचा थरार इथे मात्र पाहायला मिळेल. पराक्रमी तांबी विपक्ष केदारनाथ अक्कलपे यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा सोहळा इथे मात्र काय अविस्मरणीय अद्भुत अलौकिक इथे सामन्याची रंगत पाहायला मिळेल. इथे क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळेल क्रिकेटचा क्लास.
यापुढे स्ट्रायकरपट्टी अजय बातोसेना ज्यांना दोन अर्धशतके या स्पर्धेमध्ये झळकावले ते स्ट्रायकरपट्टी नॉन स्ट्रायकरपट्टी आपल्याला पाहायला मिळेल उमेश कदम आणि गणनाची मार्कपट्टी अभय सकपाल यापुढे सपोर्ट पाहतोय डीप लॉंग लेग पट्टी चेंडू गेला मिस स्पीड प्रेशर आहे चेंडू जाईल दन 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 चार धावा जय जय महाराज दाखवलं जातं सेकंड बत्ती आज बातोसे नौ सेकंड बत्ती उमेश कदम यंग शॉट बॉलर अभय सकपाल मिस फील्ड नक्कीच पाहायला मिळेल बाय चेंडू वन प्लस वन दोन धाबा ऍड केले जातील दोन धाबाने धावफलक सरसावलं जातो धावसंख्येला ते धावफलकाबत्ती सतरा धाबा 17 डॅन्स कल्पेश भुईर मॅन फ्रॉम पेंडा दीपक शिंदे मॅन फ्रॉम आडोशी वाहक सुद्धा आहेत स्कोरर आहेत आणि कबड्डी असोसिएशनचे पंच आमचे मित्र दीपक शिंदे क्वालिटी जर दिली तर देवाना एखाद्याला गॉड गिफ्ट असं म्हटलं जातं असे आमच्या सोबत आहे स्टार्ट क्रिकेटचे निखिल असतील आणि चंद्रकांत असतील आमचे मनोज पाटील असतील डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून लक्ष टाकूया नाऊ बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये रंगलाय अप्रतिम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे गलीमध्ये खेळलाय यावेळेस एकदा नक्कीच आपण पाहतोय डिक्लर झोन मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार हातकंगले लोकसभेचे सन्माननीय राजू शेट्टे साहेबांच्या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन होईल अतिथींचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय इथे मात्र मैदानामध्ये बिग पॉइंट बाला मिळते कॅच होतो का रिबॉल चार्ज करण्याचा प्रयत्न फाइनल मध्ये चेंडू जातो आहे एक धाव घेतो दुसऱ्या धाब्याचा भारत दाखवला जाईल दुसरी धाव देखील पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन धाब्याने धावफलक सरसावला जाईल धावसंख्या लागते वेळेस मात्र 20 धाबा 20 रन्स पाहायला मिळतात अप्रतिम दर्जाचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि अफलातून क्रिकेटची परवानगी तुम्हाला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट क्रिकेट मधल्या ठिकाणी संतुलन आपण पाहतोय सात अक्षराने जोडले गेले क्रिकेट सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आय फॉर इंटेलिजन्सी सी फॉर कंट्रोल के फॉर नॉलेज ई फॉर एनर्जी टी फॉर टेम्परमेंसी क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानामध्ये यावेळेस आपण पाहिलं संघर्षाची गाथा इथे रचला जाईल इतिहास कारण मेगा फायनल मध्ये जो जिंकेल तो या ओवेकांच्या राजा चषकाचा मानकरी ठरेल अप्रतिम क्रिकेट आणि क्रिकेटचं कौशल्य क्रिकेटची अफलातून केळी क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल मैदानामध्ये अजय बातोसे नॉन स्ट्रायकर बाबतीत स्ट्रायकर बाबतीत उमेश कदम आणि गोलंदाजी बाबतीत आपण पाहतोय अभय सकपाळच्या माध्यमातून षटक आताला जात आहे यांचं बोलर आपण पाहतोय समोर अनुभव आहे आणि स्पेड लेग डिझाईन मध्ये खेचला चेंडू बाउन्स आणखीन एक दमदार सौकार थँक्यू डीजे तडकीच आपण पाहिलं इथे मात्र दोन षटकांचा खेळ संपलाय पूर्णत्वास लागतोय धाबा आलं तर धाबलका बत्ती 25 धाबा अप्रतिम दर्जीचं क्रिकेट फलंदाजी खेळली जाते अजय बातोसे उमेश कदमच्या माध्यमातून आक्रमण केलं जात आहे वार प्रतिवार हल्ला प्रति हल्ला इथे फक्त फलंदाजांचाच बोलबाला काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलाय क्रिकेटची ही परभणी क्रिकेटची ही जत्रा क्रिकेटचं झुंजा क्रिकेटची दोंडवा क्रिकेटची लढत क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा कुंभमेळा इथे भरलाय ओवेकांत राजा चषक 2020 प्रत्येक चौकारास 50 रुपये षटकर 100 रुपये अर्जुन जाधव यांच्या माध्यमातून येत आहेत इथे मात्र अजय बातोसे स्ट्रायकरमधली अनुभवी गोलंदाज मिलिंद कदम आपण पाहतोय व्हाईट चेंडू आपण पाहतोय वन प्लस वन दोन धाबा नक्कीच ऍड केल्या जातील प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय धाबा आपल्याला पाहायला मिळतोय धाबा आल्या त्या धाबालकाबद्दी 25 धाबा चांगलं क्रिकेट 27 धाबा 27 रन्स आपण पाहतोय दोन धाबा अंकित केले गेल्यात
इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल तेव्हा सामन्यामध्ये तुम्ही पकड करू शकता. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल, प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल, तेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. शॉर्ट लेग स्पॉट वरती चेंडू यावेळेस मिड विकेट डिझन मध्ये पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मी स्पीड पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा माणूस मात्र नकार दिला. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. एका धाब्याने धावपळा सरसावला जाईल. धावा लागायला जात आहेत त्या 28 धावा 28 रन्स. या स्पर्धेमध्ये अद्याप दीपक शिंदे सांगतात 150 चौकार लगावले गेले. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. मिलिंदनी दोन विकेट घेतल्या तर 200 रुपये अर्जुन जाधव यांच्याकडनं. इथे मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. अप्रतिम दर्जेची गोलंदाजी पाहायला मिळते. जुनं तो सोना उलटी इज गोल्ड. कारण यावेळेस या गोलंदाजानं पराक्रमी तांबे संघाला खूप मोठं यश संपादित करून दिलंय. सुपर फोर मध्ये क्वालिफाय करून दिला. तिथून मात्र अंतिम टप्प्यात पराक्रमी तांबे संघ येऊन ठेपलाय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा या ठिकाणी परफॉर्म चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. संघर्ष नक्कीच आहे. इथे पुढे सरता स्टेप आउट झालाय. चेंडू हवामध्ये होतोय. काय घडेल तिथे मात्र अप्रतिम क्रिकेटचा मादात सौंदर्य. काय त्यात घेतलं वरगाच. यस इट इज परफेक्ट निघत. थँक्यू डीजे. तर अकलपे ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. थोड्याच वेळात सन्माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होणार आहे. तर आपणा सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक देखील आहेत सन्माननीय खासदार राजू शेट्टी साहेब. मेगा फायनलचा सामना आहे. रंगतदार लढत आहे. इथे मात्र एक विकेट घेतली आहे. दुसरी विकेट घेतली तर अर्जुन जाधव यांच्याकडून 200 रुपयांचं पारदर्शक डीप पॉइंट वाटली. चेंडूला आपण पाहिलं अप्रतिम दर्जेचं मादक सौंदर्य. इथे मात्र येथील नंतर ही चार धावा. तर नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी आपली उपस्थिती दाखवली ते पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सभापती विद्यमान नगरसेवक प्रवीण शेठ पाटील आणि वैजनाथ पाटील. नक्कीच या स्पर्धेतून रजा घेताना त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय की आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. यस विनोद. नक्कीच सुदीप पाटील सर बरेचसे मान्यवर येत आहेत. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा चान्स आहे. डीप पॉइंटच्या बाजूला वेळेस मात्र डीप कव्हर येतील. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. धाबा घेतल्या जातील. या वेळेस मात्र दोन धाबाने धावपळ सरसावलं जाते. धाव संख्या लागते 34 रन्स. आपण पाहतोय फक्त इथे मात्र एक विकेट पळतण पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. मनोज पाटील च्या माध्यमातून या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग केली जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि हातकंगलेचे लोकसभेचे सन्माननीय खासदार राजू शेट्टे साहेबांचं शुभागमन होत आहे. हॅलो या ठिकाणी धावफलकावरती धावा येत आहेत ते आतापर्यंत 34. मी एक मिनिट डीजे पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा 2014 मध्ये हातकणंगले मतदारसंघाचं लोकसभेचं नेतृत्व करणारे खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार डीजे डीजे या ठिकाणी आपण पाहताय. या ठिकाणी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा 2014 लोकसभेमध्ये हातकणंगले मतदारसंघातून शेतकरी स्वाभिमानी संघटनेतून खासदारकी म्हणून संसदेमध्ये यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ज्यांनी मुंबई ते राजभवन असा
पायी प्रवास केला, शेतकऱ्यांसाठी लढणारा एकमेव लढवय्या ज्यांनी 2017 मध्ये आपल्या खासदारकी म्हणजे सत्तेमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी सत्ता सोडली असे नेतृत्व या महाराष्ट्राला अपमान मिळतं असे राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेत. आमचं भाग्य आहे की एवढे या शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते या ठिकाणी आलेत आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने त्यांनी शोभा वाढवली. मी साहेब आपल्या मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. व्यासपीठावरती आपण पाहताय शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते अर्थात अध्यक्ष आणि माजी खासदार ज्यांच्या शेतकरी शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून पूर्ण देशामध्ये ज्यांचा आदर्श घेतला जातो. कारण संसदेमध्ये नेतृत्व करताना फक्त शेतकऱ्यांसाठी लढणारे, शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवणारे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख या पूर्ण देशामध्ये, केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये असे राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि साहेबांच्या माहितीसाठी ही अंतिम लढत आहे, ही अंतिम लढतीचं अंतिम सत्र आहे. जिंकण्याकरता 34 धावांची, मला असं वाटतं 35 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, पण या मॅच मध्ये काय होत हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आपण जाऊया रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांच्याकडे. हॅलो, हॅलो, धन्यवाद ॲडव्होकेट अभिषेक पाटील. खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, शेतकऱ्यांना न्याय कसा द्यायचा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून ज्यांची या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विद्यमान अध्यक्ष खासदार राजू शेट्टी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा त्यांच्या पदस्पर्शाने माझ्यामध्ये पावन झालेली आहे. खऱ्यानं एवढा मोठा नेता आज या व्यासपीठाला लागलाय हे खऱ्या अर्थाने उभे कॅम्पचा राजा चषकाचा मान अजून वाढलेला आहे. तर जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो राजू शेट्टी साहेबांसाठी की आज त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेच्या आयोजकांसाठी दिलाय त्याबद्दल मी राजू शेट्टी साहेबांचं शतश आभार व्यक्त करतोय. आणि वलतोय मैदानाकडे, सामना सुरू आहे अकल्पे विरुद्ध पराक्रमी तांबी या दोन संघांमध्ये लढत आहे. पाहतो आपण सामना 3 षटकांचा आहे आणि 3 षटकांमध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला तर अकल्पे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा आपल्या धावपालकावरती जोडल्या आणि 35 धावांचं आव्हान ठेवलाय मात्र तो पराक्रमी तांबी संघासमोर. परंतु या धावा कशा जोडल्या जातील यासाठी सामना सुरू आहे. दरम्यान हा चेंडू मात्र अप्रतिम मारा ज्याच्या माध्यमातून केला जातोय, सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे दाखवला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय अजय भाटोशेच्या माध्यमातून. जीत के लिए तकरीबन 35 रनों की जरूरत, 3 ओवर का यह मुकाबला. इस बीच एक गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, बिल्कुल इस गेंद को हल्के हाथों से ऑन ड्राइव करने की कोशिश की, गेंद जा रही है फाइन लेग रीजन में 4 रनों के लिए. बढ़िया चौका इस समय यहां पर आता हुआ और इस 4 रनों के साथ टोटल रन संख्या की बात करें तो स्कोर पहुंच चुका है 10 रन. धावा धाव पलकर जो अपन पाते 35 धावान ची मात्र गरज. दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न नो करार दिला जातोय, फ्री हिट असेल. तो 35 का पीछा करते हुए
टोटल पहुंच चुका है 12 के ऊपर। 13 गेंदे अब 23 रनों की जरूरत है। देख रहे हैं मैदान का नजारा क्या खूबसूरत दिखाया जा रहा है, लेकिन इस बीच यहां पर थोड़े से महंगे में आ सकते थे इस समय बल्लेबाज, लेकिन एक रन तो जरूर मिला है और इस एक रनों के साथ ओवर की हुई समाप्ति, पहले ओवर का हुआ खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 13 रन विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत टीम पराक्रमी तांबी। हम देख रहे हैं खोपोली विभाग से यहां पर टीम ने प्रस्थान किया है पराक्रमी तांबी ने, और जिस तरह से इस टीम के नाम में ही पराक्रम है उसी तरह का खेल आज उन्होंने दिखाया है। लेकिन खास तौर पे मैं सराहना करना चाहूंगा इसी गांव की टीम जो अकल पे खेल रही है, और इस टीम द्वारा जिस खिलाड़ी ने आज पूरे दर्शकों को यहां पर मनोरंजन किया है, ताकि इस खिलाड़ी ने तकरीबन 2 मैच में 250 लगाई है। आज का दिन उसका ही है, वो है अजय भाटो से, लेकिन फाइनल के दौर में पराक्रमी तांबी टीम ने निश्चित रूप में अजय भाटो से को आउट करने के बाद कहीं ना कहीं कमबैक करने की कोशिश की है, तो जाकर यहां पर 34 के ऊपर वो टीम रुकी। लेकिन चेसिंग करते हुए पहले ओवर में अच्छे खासे रन आ चुके हैं, 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। जीत के लिए 12 गेंदे 22 की दूरी है, 12 गेंदे 22 रन सामने बल्लेबाज दीपक शिंदे, दीपक मिलिन कदम एक अच्छा आक्रामक खिलाड़ी है, लेकिन इस समय मैदान के अंदर विकास शिंदे जिन्हें कौन भूल सकता है, जिन्होंने पिछले मैच में हारी भी बाजी को बदला था, और हारी भी बाजी को किस तरह से बदला जाता है इसका उदाहरण हम देख रहे हैं इस मंच के ऊपर सम्माननीय राजू सेठी साहब। एक ऐसा नेता है, क्योंकि जिस तरह से हम देख रहे किसानों के लिए क्या किया जाना चाहिए, क्या करना चाहिए, इसका पूरा श्रेय जाता है हमारे सेठी साहब को। तो जरूरी इस मैच में कौन सी टीम जीतेगी कि इसका सपना यहां पर साकार होगा। शॉट ऑफ लेंथ ही पिक करने का प्रयास, बैकवर्ड स्क्वेयर क्षेत्र में यहां पर पाए गए हैं। इसी के साथ जिस खिलाड़ी ने पिछले मैच में हीरो की पारी खेली थी वही खिलाड़ी बैक टू द पवेलियन। तो जरूर यहां पर बल्लेबाज आउट हो चुके हैं, अब नए बल्लेबाज मैदान के अंदर विशाल सकपाल आते हुए हैं। हम देख रहे हैं जीत के लिए आप समीकरण की बात करें तो 10 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 21 रन चाहिए, 10 गेंदे 21 रन। सामने बल्लेबाज मिलिंद कदम जो एक आक्रामक खिलाड़ी हैं, और इस बीच एक काफी बेहतर एक गेंद गई सीमा रेखा बाहर, 4 रन। क्या बात है, लाजवाब। जरूर यहाँ पर हमारे आज के मेन मेहमान आदरणीय राजू सेठी साहब के जानकारी के लिए कि इस टूर्नामेंट का नाम ही है ओवे कैम का राजा। अकल्पे क्रिकेट क्लब ओवे कैम इनके माध्यम से इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया गया है। इस साल में एक दूसरे साल में पदार्पण इस आयोजनकर्ताओं ने किया है। ओहो, और ये देखिए काफी बड़ी गलती मैं कहना चाहूंगा, क्योंकि आप किसी को ऐसे मौके देते हैं तो मौके का सुनहरा पल बनाने से नहीं चूकते हैं, और बिल्कुल यहां पर मौका दिया है आप अजय भाटो से ने। 8 गेंदे अब 17 रन, यदि छक्का लगाते हैं तो सम्माननीय अर्जुन यादव उनकी तरफ से 200 का इनाम। फिर से एक बार ये देखिए मिस टाइमिंग, ये गलती प्रताप सकपाल द्वारा। अब यहां पर अकल्प टीम को यह सोचना चाहिए, इससे पहले मुकाबला हुआ था सेमीफाइनल का इस टीम के खिलाफ, केदारनाथ पिंपरी भी जिन्होंने ऐसी गलतियां की थी, और वो गलतियां नहीं बल्कि मैच छोड़ा था उन्होंने, कैसे छोड़े नहीं थे बल्कि मैच छोड़ा था, क्योंकि आप इस तरह क्या आप ऐसी गलतियां करेंगे तो निश्चित रूप में आपको बाहर जाना पड़ेगा, ताकि चैंपियन से चैंपियन बनने से आपको कोई नहीं रोक सकता है, ताकि जिस तरह से यहां पर कैचेस छोड़े जा रहे हैं।
मिलिन कदम फिर से एक बार यहां पर विशाल सामने है, लेकिन इस मरतबा गेंदबाज की मैं सराहना करना चाहूंगा। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, अब 6 गेंदे 16 रनों की जरूरत, 6-16 का समीकरण यहां पर आता हुआ। काफी बेहतरीन मुकाबला इस मैदान के अंदर अकल्पे बनाम निश्चित रूप में पराक्रमित तांबे के बीच में चल रहा है। पूरे तादाद में दर्शक इस मैच का आनंद लेते हुए काफी, जिस तरह से यहां पर हर साल इतने ही तादाद में दर्शक यहां पर आते हैं और आज इस साल देख रहे हैं काफी तादाद में दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। यूट्यूब के माध्यम से भी काफी दर्शक इस टूर्नामेंट के लिए जुड़ चुके हैं। तो देखना है यहां पर अब 6 गेंदे जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। मेगा फाइनल का मुकाबला चल रहा है, जीतने वाली टीम अपने सपने को साकार कर सकती है और हारने वाली टीम 365 दिन अगले साल के लिए इंतजार कर सकती है। लेकिन चैंपियन कौन बनेगी, ये बड़ा सवाल है। इतनी बड़ी हस्ती इस मंच के ऊपर है, इनके सामने कौन सी टीम चैंपियन बनेगी, ये बड़ा सवाल है। हम देख रहे हैं ये टूर्नामेंट सही मायने में सक्षमता भरी हो रही है, 7वें आसमान को छू रही है, ताकि 4 दिनों का शानदार मंजर आज सही मायने में सफल हो चुका है। क्योंकि अंतिम मिनट में, अंतिम दौर में स्वाभिमानी संगठना के सम्माननीय अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहब यहाँ पर हैं और इनके 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 सामने यहाँ पर ये मुकाबला चल रहा है, ये बड़ी बात है मेरे लिए। सागर सकपाल यदि मैच जिता कर देते हैं तो अरुण रेवने इनकी तरफ से 2000, अरुण रेवने की एटीएम बैंक तो आज खुली है, लेकिन यहां से जीत की तरफ बढ़ रही है टीम अकल्पे। अब 5 गेंदे 16 रन चाहिए। संदीप साळुंखे ने आयोजन केला या हो क्रिकेटच्या सामन्यांचा, हॅलो 5 गेंदे 16 रन दीपक साळुंखे, संदीप साळुंखे, संतोष रेवने, संतोष भातोसे, वसंत साळुंखे, सुनील साळुंखे, चंद्रकांत रेवने, संतोष साळुंखे, विनायक जाधव, पवन केसारकर और टूर्नामेंट प्रमुख विठल भातोसे, इन सभी ने काफी शानदार प्रयास किया है। इस बीच एक गेंद उठाने की कोशिश, उमेश खत्म, लाजवाब, क्या बढ़िया कैच लिया। हेलो, आप ये देखिए छोटे छोटे बच्चे भी यहाँ पर खुशी मना रहे हैं। तो ऑरेंज क्या यहाँ पर अजय भाटे से अब जीतने के लिए 4 गेंदे और 16 रन चाहिए। 4 गेंदे 16 रन, अभी भी मुकाबला यहां पर बैलेंस दिखाया जा सकता है। ऑन हैट्रिक के कगार के ऊपर थे गेंदबाज, 1 रन तो पूरा किया, दूसरी की कोशिश क्या होगी बिल्कुल यहां पर की गई है, लेकिन रन आउट। क्या बढ़िया यहां पर गेंदबाजी हो रही है। हमें यहां पर कोयना समाज की दादा टीम क्यों कही जाती है, कोयना समाज की सर्वश्रेष्ठ टीम अकल्पे टीम को क्यों कहा जाता है, कोयना समाज के लिए इस टीम का फरार क्यों माना जाता है, ताकि उन्होंने उदाहरण दिखाया इस मैदान के अंदर। सबसे टॉप वाली टीम इस कोयना यानी कि अकल्पे टीम को माना जाता है और उन्होंने अपनी हुकूमत यहां पर प्रस्थापित की है। बिल्कुल 3 गेंदे 4 गेंदे 3 गेंदे 15 की दूरी, लेकिन अभी भी मौका बन सकता है, लेकिन गेंद हवा में और एक और बेहतरीन कैच। हेलो, अरुण रेवने इनकी तरफ से 2000, बिल्कुल यहां पर जीत की तरफ बढ़ रही है। अब 2 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत, फिर से एक बार गेंदबाज तैयार सागर सकपाल, लेकिन यहां से 1 रन जरूर मिलेगा, दूसरे की कोशिश होगी, बिल्कुल यहां पर कोशिश तो हो चुकी है,
पराक्रमी तांबी टीम के भी काफी समर्थक आए थे, ऐसा लग रहा था कि उनका समर्थन कहीं ना कहीं थोड़ा सा कम पड़ गया, क्योंकि जो चेयर अप देना चाहिए था वो नहीं दे पाए। और ऐसे में देखा जाए तो यहाँ से जिन बल्लेबाजों ने अच्छा खेल दिखाना चाहिए था वो नहीं हो पाया, और यहाँ से आप बैकफुट के ऊपर दिखाई दे रही है टीम पराक्रमी तांबी। एक गेंद 13 रन, लाजवाब। ये देखिए बच्चों का जलवा,